चुक म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, की, चा की सरपंचबाई शेखरदाजींना जेलमध्ये भेटायला आलेले असतात शेखरदाजी झोपेतून जागे होऊन जेव्हा समोर सरपंचबाईंना बघतात तेव्हा ते, ते शॉक होतात सरपंचबाई शेखरदाजींना बोलतात झोप उडाली का तुमची नाही म्हणजे मागच्या वेळेला मी जेव्हा तुम्हाला विचारलं गौरी कोण आहे तेव्हा तुम्ही सांगितलं असतं तर आज तुम्ही जेलच्या बाहेर असला असतात आता गौरी कोण आहे हे विचारणार नाही आज एका वेगळ्याच कामासाठी मी तुमच्याकडे आले इतके दिवस तुम्ही नित्याला बघून गौरी गौरी करत होतात आणि आज अधिराजला बघून तुम्ही जयदीप जयदीप करत आहात कोण आहे हा जयदीप नाही अधिराज हा आमच्या गावचा पोरगा आहे म्हणून तुम्हाला विचारते कोण आहे जयदीप दाजी हसतात आणि बोलतात ते बी नाही सांगायचं आहे मला तुम्हाला तेव्हा सरपंचबाई बोलतात तोंड उघडलात तर जेलच्या बाहेर याल आणि तुम्हाला जे शोधायचं आहे ते तुम्ही जेलच्या बाहेरच येऊन शोधणार ना जर जेलच्या बाहेर आलातच नाही तर जयदीप कोण आहे आणि गौरी कोण आहे हे कसं शोधणार तुम्ही जर जेलच्या बाहेर यायचं असेल तर मला सांगा जयदीप आणि गौरी कोण आहेत शेखरदाजी विचार करू लागतात आणि सरपंचबाईंना बोलतात आधी मला जेलच्या बाहेर काढा मग मी समज सांगतो तुम्हाला सरपंचबाई रावसाहेबांना बोलतात ठेवायचा का विश्वास या म्हाताऱ्यावर म्हणजे हा जर बाहेर आला आणि पलटला तर काय करायचं तेव्हा रावसाहेब बोलतात एकदा विश्वास ठेवून बघूया आता सरपंचबाई शेखरदाजींना जेलच्या बाहेर काढण्याचा विचार करत असतात तर दुसरीकडे रेस्ट हाऊसवरती राजमा आणि नित्या बसलेले असतात तेव्हा तिकडे विमल येते विमल आलेली पाहून नित्या विमलला विचारते विमल मावशी तुमचा मुलगा असा काय तेव्हा विमल बोलते माझा राजा बाहेरून दगडासारखा असला तरी आतून लय आहे तेव्हा नित्या बोलते मग त्या दगडाला पाजर कशी फुटेल काहीतरी उपाय सांगा ना तुम्ही काय केल्याने तो मला माफ करेल तेव्हा विमल नित्याला एक आयडिया सांगते अधिरासच्या घरी सगळे बाहेर बसलेले असतात आणि अचानक त्यांचं लक्ष एका दुसरीकडे जातो आणि ते सगळेजण शॉक होतात कारण विमलच्या सांगण्यावरून नित्या आता साडी घालून आलेली असते साडी घालून आलेल्या नित्याला बघून जयदीप तिच्याकडे टक लावून बघत असतो नित्या अधिराजच्या घरी येते अधिराजला विचारते कशी दिसते मी पाहुणी तिच्याकडे रागाने बघत असते अधिराज काहीच बोलत नाही तेव्हा नित्या बोलते धनी सांगा ना कशी दिसते मी नित्याने आता अधिराजला धनी बोलल्यामुळे सगळेजण शॉक होतात तेव्हा पाहुणी बोलते काय खूळ डोक्यात घुसला हिच्या तेव्हा तात्या बोलतात धनी असं कोणाला बी बोलत नाही तेव्हा नित्या बोलते आमच्या गावच्या सगळ्याच बायका पुरुषांना धनी बोलतात तेव्हा सगळे हसतात आणि अधिराजचे बाबा म्हणजेच तात्या बोलतात बायको तिच्या नवऱ्याला धनी बोलते कुणी बी असं कोणाला धनी बोलत नाही तेव्हा पाहुणी बोलते राज हिला एकदाचं माफ करून टाक आणि जाऊ दे हिची पिढा हिची कटकट आपल्या घरातून माफ करून टाक हिला म्हणजे ही किटकिट रोज रोज आपल्या घरी येणार नाही तेव्हा अधिराज नेत्याला बोलतो मी तुम्हाला एक गोष्ट देईल की तुम्ही एक मिनटं हातात ठेवलात तर मी तुम्हाला माफ करेल आता अधिराज नेत्याच्या हातावरती झुरळ ठेवतो आणि नित्या, जूरार्थ जूरार्थ नित्या, हो नित्या ते झुरळ बघून जोरात किंचळते आणि अधिराजला मिठी मारते नित्याने अधिराजला मिठी मारलेली बघून पाहुणी अजून भडकते तेव्हा विमल पाहुणीला थांबवते विमल नेत्याला बोलते मॅडम तुम्ही आज चला मी तुम्हाला चाय देते तेव्हा अधिराज बोलतो काय सारखा सारखं चाय 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 आम्हाला कधी इतका विचारत नाही चाय हिला बरं विचारतेस तेव्हा विमल आदिराजचं तोंड बंद करते आणि नित्याला आत घेऊन जात असते तेव्हा पाहुणी तिला थांबवते आणि नित्याचा हात धरून पाहुणी नित्याला घराबाहेर काढायला बघत असते तेव्हा विमल पाहुणीवरती भडकते आणि बोलते तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे आदिराजची बहीण पाहुणीला घरात घेऊन जाते नित्या विमलला सॉरी बोलते आणि माझ्यामुळे मी इकडे येते त्यामुळे तुमच्या घरात भांडण होतात त्यासाठी सॉरी असं बोलून तिकडून निघून जाते तर दुसरीकडे सरपंचबाईच्या घरी वकील आलेले असतात सरपंचबाईंनी वकिलांना सांगून त्या चोर म्हाताऱ्याला दोन दिवसात जेलमधून बाहेर काढायचं असं ऑर्डर दिलेली असते तेव्हा वकील बोलतो तो चोर तुमचा कोण लागतो तेव्हा सरपंचबाई त्याच्यावरती भडकतात आणि बोलतात सांबर चौकशा करू नकोस तुला जे काम सांगितलं आहे ते कर नीट तेव्हा वकील बोलतो मी दिलेले काम करेल पण माझी फी तेव्हा सरपंचबाई रावसाहेबांना बोलतात आपण वकिलांना त्यांची फी विचारलीच नाही रावसाहेब त्यांची फी विचारा बरं असं बोलून ते रावसाहेबांना इशारा करतात तेव्हा रावसाहेब वकिलांना विचारतात कुठल्या हाताने फी घेणार तुम्ही वकील उजवा हात पुढे करतो तेव्हा रावसाहेब त्यांचा हात मुरगळतात त्याचवेळी सरपंचबाई तलवार बाहेर काढून त्याचा हात कापायला जातात वकील घाबरतो आणि सरपंचबाई बोलतात तुला तुझी फीज पाहिजे की तुझा हात तेव्हा तो बोलतो नको नको मला फीज नको मला माझा हात पाहिजे असं बोलून तो घाबरून तिथेच बसून राहतो तेव्हा सरपंचबाई बोलतात मग तुला तुझा हात तुझी फी म्हणून दिली आता लवकरात लवकर त्या चोर म्हाताऱ्याला जेलमधून बाहेर काढायचा तर दुसरीकडे कॉलेजच्या बाहेर अधिराजची बहीण सावरी तिच्या मैत्रिणीसोबत बसलेली असते तितक्यात तिकडे माई येतात आणि सावरीला बोलतात तू माझ्या जयदीप गौरीला पाहिलेस का जयदीप गौरी हे नाव सावरी पहिल्यांदाच ऐकते मी माईंना बोलते नाही जयदीप गौरी हे नाव मी पहिल्यांदाच ऐकते माईना थकलेलं बघून ती विचारते आजी तुम्हाला कुठे जायचं आहे तेव्हा माई बोलते आमगावला जायचा रस्ता कुठला आहे सावरी तिला आमगावला जायचा रस्ता दाखवते तेव्हा माई जायला निघते तेव्हा सावरी तिला थांबवते आणि बोलते आजी तुम्ही काय खल्ला आहे का तेव्हा माई बोलते नाही मला काय बी नको मला आमगावला जायचं आहे सा तेव्हा सावरी जबरदस्तीने पाण्याची बॉटल आणि बिस्किटचा पुडा माईंकडे देते आणि आमगावला जायला खर्चासाठी पैसे देखील देते मात्र माई पैसे न घेता पाण्याची बॉटल आणि बिस्किटचा पुडा घेऊन पुढे निघून जातात तिक्क्यात अधिराज तिकडे येतो तेव्हा सावरी अधिराजला बोलते आताच एक आजी आमगावला आहे म्हणून पायी पायी चालत गेल्यात आपल्याला रस्त्यात घावल्या तर आपण त्यांना घेऊन जाऊया का तेव्हा अधिराज बोलतो ठीक आहे चालेल अधिराज आणि सावरी रस्त्याने आमगावला निघाल्यानंतर माई रस्त्याच्या एका कुपऱ्यामध्ये रस्त्याच्या एका कोपऱ्यामध्ये तोंडावरती पाणी मारत असतात त्यामुळे अधिराज आणि सावरी तिकडून निघून जातात आणि माई आणि अधिराजची चुकामुक होते मालिकेच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की अण्णा धावत धावत अधिराजकडे येतात आणि त्याला सांगतात की नित्या मॅडमला निशांत सरांनी डांबून ठेवलेलं आहे त्यांना वाचवा त्यांना तुमची मदतीची गरज आहे तेव्हा अधिराज नित्याच्या मदतीला धावत जातो तर दुसरीकडे माई जयदीप आणि गौरीचा पत्ता विचारत आमगावला पोचलेले असतात आणि त्याचवेळी ते एका माणसाला जयदीप आणि गौरीला बघितलं आहे का असं विचारतात आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून शेखरदाजी असतो माई आणि शेखरदाजींची भेट झाल्यानंतर आता दोघे मिळून जयदीप आणि गौरीला शोधणार का त्याचवेळी जयदीप तिकडे मार्केटमध्ये मा असतो तर माई आणि शेखरदाजी जयदीपला भेटणार का काय घडणार मालिकेच्या येणाऱ्या भागात मालिकेचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका